संत लोटांगण महाराज ज्ञानराज माऊलीच्या दिंडीचे आज प्रस्थान। पंढरपूरला पायदळ दिंड्या आज रवाना। टाळमृदंगांच्या गजरात वारी निघाली पंढरपूर। भक्तांच्या हर्ष उल्हासात निघाली वारी। दोन वर्षापासून कोणतेही सण उत्सव तसेच आषाढी पायदळ वारी सुद्धा निघाली नाही। आज 2 वर्षानंतर वर्ध्यातील श्री संत लोटांगण महाराज पायदळ दिंडी आर्वी नाका येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून शनिवारला सकाळी निघाली असून यावेळी भक्तांच्या चेहऱ्यावर त्यांचा विठू बघण्यासाठी एक वेगळाच हर्ष उल्हास दिसून आला। ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरी माऊली तुकाराम या जयघोषात दिंडीचे प्रस्थान झाले। श्री संत लोटांगण महाराज प्रासादिक दिंडीचे प्रेरणास्थान वैकुंठवासी हरिभक्त परायण सीताराम सावरनेरकर महाराज होते। त्यांच्या प्रेरणेने या पायदळ वारीचे सातत्य काम असून 22 वर्षांची परंपरा नित्यनेमाने आजही सुरू आहे। या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण रामदास बापू पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत घेऊन ही परंपरा जोपासत आहेत। वारकऱ्यांच्या दिंडीचं महत्त्व म्हणजे असं तर धार्मिक याच्यानुसार आहे, पण प्राकृतिक दृष्टीने देखील दिंडीचं चालणं नैसर्गिकाच्या सोबत राहणं देशमध्ये राहणं जमिनीशी संपर्क येणं आणि त्याचा शरीराला चांगलाच फायदा होतो हा देखील त्याच्यामागचा उद्देश आहे। आणि प्रतिवर्षी आमची दिंडी आळंदीवरून पंढरपूरपर्यंत पैदल निघते। वारकऱ्यांमध्ये फार मोठा हर्ष आहे म्हणजे ज्या 2 वर्षापूर्वी जे लोक जात होते त्याच्यापेक्षा डबल लोक यावर्षी आलेले आहेत। सेलू घोराट नागपूर जिल्हा सावनेर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील लोक सामील आहेत। जवळजवळ 500 लोक सामील आहेत, त्यापैकी 200 लोक वरून येतील आणि बाकी लोक जे आहेत ते आळंदीवरून सामील होतील। आषाढी वारीचा आनंद वाटते कारण आता 2 वर्षापासून घरातल्या घरात असल्याच्यानं तो खूपच आम्हाला आनंद खूप वर्षाच्या चालू आहे ना वारी आमची, त्याच्यामुळे खूपच चांगलं वाटते। आनंद जितका आनंद मिळते तितका वारीत खूप आनंद मिळते, तितका इकडे नाही मिळू शकत। वारीला म्हणजे खूपच आनंद असते पंड आणि पुण्यातले लोक वगैरे खूप स्वागत करतात इकडे। चल काय सांगा जिथून आता कोटेश्वरला जेवण वगैरे करण आणि आळंदीला मुक्काम 2 दिवस तिथून मग निघेल पालखी। माऊलीची पहिले निघते, माऊलीची निघाल्यावर मग सगळ्या पालख्या निघतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वर्धा।